रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। गेली 17 वर्ष महाराष्ट्र कर्जदार जमीनदार हक्क बचाव संघर्ष समिती रस्त्यावर उतरून जनतेसाठी संघर्ष करत आहे। सद्यस्थितीत कर्जाचे प्रश्न तर गंभीर आहेतच, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवा वर्गाची बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते या सगळ्या क्षेत्रातील अडचणी व भ्रष्टाचार ही देखील मोठी समस्या बनली आहे। त्यादृष्टीने सर्वव्यापी काम उभे करण्यासाठी संघर्ष समितीचे काम महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अधिक व्यापक करण्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट आप्पासाहेब घोरपडे यांनी केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात या संघटनेचे काम आता महाराष्ट्र लोकाधिकार समिती म्हणून चालणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी बोलताना सांगितले। ओरोस येथील कार्यालये जिल्ह्यासाठी मध्यवर्ती असून लोकांच्या समस्या निवारणाचेही ते केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास अनेक उपस्थित वक्त्यांनी बोलून दाखवला। जनतेने आपल्या या समस्या कार्यालयाकडे द्याव्यात, त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहील असे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले। यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच अन्य विभागातील कार्यकर्तेही उपस्थित होते। यावेळी झालेल्या बैठकीत अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांच्यासह कमलेश चव्हाण, सादिक डोंगरकर, दीपक कुडाळकर, अविनाश पराडकर, विवेक मसूरकर, राजेश साळगावकर, रत्नाकर जोशी, रौनक पटेल, संजू धावडे, विनायक मेस्त्री, सुभाष मरिये, सचिन पडवळ, जलाल डोंगरकर, किशोर दाभोळकर, संजय सावंत, सौ माधवी मिडबावकर, सौ सरिता गुरव, चारुलता चव्हाण, वैदेही माळकर यांच्यासह मधुकर मोरे, संतोष पोळ, इरफान कादरी, स्नेहल साळवी, श्रीकांत दंडवते, बापूसाहेब कुलकर्णी, धनाजी सुरवसे, विवेक कुंभोजकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मी ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर। 2005 सालापासून आम्ही महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती या नावाने महाराष्ट्रभर कर्ज जामीनदार त्या अनुषंगाने होणारा लोकांवरती अन्याय याबाबत काम करत होतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवायला मी आणि माझे सर्व सहकारी यशस्वी झालो, पण त्यानंतर काही तांत्रिक अडचणी समोर येत होत्या आणि व्याप्ती वाढत होती, विषयांची व्याप्ती वाढत होती, आणि म्हणून आम्हाला नावामध्ये बदल करून नवीन नावाने लोकांच्या समोर लोकांच्या सेवेसाठी जायचं आहे। 15 वर्षात विविध आंदोलनं, विविध विषयांना वाचा फोडण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। कर्ज ह्या विषयावरती काम करत असताना अन्य विषयसुद्धा समोर येतात आणि त्यावेळेला मग आपल्याला हतबलता होते, कारण ज्यावेळेला आपण कर्ज ह्या विषयाने लोकांच्या बाकी प्रशासकीय अधिकारी, बँका किंवा अन्य ठिकाणी जातो, त्यावेळेला आपल्याला काही नावातल्या अडचणी लक्षात यायला लागल्या। त्यामुळे त्याची विस्तृतीकरण करताना महाराष्ट्र लोकाधिकार समिती या नावाने आजपासून आम्ही आमच्या संघटनेची सुरुवात केलेली आहे। संघटना जुनीच आहे, फक्त नाव आज आपण विस्तृतीकरणामुळे बदललेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सुरुवात करत असताना आम्हाला उद्घाटक म्हणून आपल्या 4 युद्धांमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला होता असे सावंतवाडीचे मेस्त्री कुटुंबीय लाभले होते, ज्यांना 7-7 9 मेडल मिळालेली आहेत, ज्याच्यात भारत चीन, भारत बांगलादेश अशा युद्धातसुद्धा त्यांनी सहभागी घेतला, ते लाभले होते। त्यानंतर आपल्या सिंधुदुर्गाचे सुपुत्र आणि सर्वांचेच वकील व्यावसायिकांचे आणि जिल्ह्यावासियांचे लाडके ॲडव्होकेट संग्राम देसाई, बार काउन्सिलचे उपाध्यक्ष, हेही आपल्याला सकाळी आले होते आणि त्यानंतर चर्चा स्वरूपात आपण हा कार्यक्रम संपन्न केला। सगळे महाराष्ट्रातल्या काही लातूर, उस्मानाबाद, म्हाडा, सोलापूर, पुणे, ठाणे या ठिकाणावरनं कार्यकर्ते उत्स्फूर्तपणाने आलेले होते आणि त्या सगळ्यांच्या साक्षीने आज आपण जे महाराष्ट्र लोकाधिकार समिती म्हणून काम करतो आहे त्याचं विस्तृतीकरण केलेलं आहे। यामध्ये बेसिक गोष्टी ज्या मूलभूत गरजा आहेत
ज्या संविधानाने आपल्याला बहाल केलेल्या आहेत या विषयावरती काम करणार, आत्मनिर्भर अर्थनिर्भर मुद्रा यासारख्या योजना शासन राबवतं आहे पण आपल्या जनतेला ते हातात पडत नाही आहे किंवा त्यांची झोळी रिकामीच राहते आहे, त्याचं कारण निव्वळ जर बघितलं तर आपली प्रशासकीय यंत्रणा आणि प्रशासकीय चाललेला लालफितीचा कारभार आणि त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी हे आम्हाला शिवधनुष्य उचलायला लागतं आहे. आम्ही नुकताच एक अनुभव घेतला की काही केलेले पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालयातनं, मी जबाबदारीने एक गोष्ट सांगतो की जिल्हाधिकारी कार्यालयातनं बेजबाबदारपणाचा कारभार केला जातो आहे, जे की जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःचे अधिकार आणि स्वतःच्या मर्यादा माहिती नसताना ज्या अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार नाहीत अशा ठिकाणी लोकांची आलेली पत्रं डायव्हर्ट करतायत आणि टाईमपास करण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं होतं आहे. आणि कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीनंतर जे काही इथला तरुण वर्ग आहे तो शासकीय योजनापासनं वंचित राहण्याचं मोठं कारण असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार, आणि जो आम्ही वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिला आहे पण त्यांच्याकडूनही फारसं लक्ष त्याच्यावरती दिलं जात नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे इथल्या ज्या शासकीय योजना आहेत आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाने सांगितलेल्या लोकांच्या साठी केलेल्या ज्या काही योजना आहेत त्याच्यापासून वंचित राहण्याचं खरं कारण इथलं प्रशासकीय चाललेला भोंगळ कारभार आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ह्या सगळ्याला कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी आम्ही या माध्यमातून उद्यापासून वाटचाल करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोचू शकतो अशा ठिकाणापर्यंत आत्मनिर्भर होण्यासाठी अर्थनिर्भर होण्यासाठी ज्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत, ज्या ज्या ठिकाणी लालफितीच्या कारभारामुळे लोकांना अडचणी तयार होतात, आरोग्यासारखे अक्षरशः असं म्हणायला हरकत नाही की आरोग्याच्या कोरोनानंतरच्या कालावधीमध्ये कोणाचाच आरोग्य यंत्रणेला अंकुश राहिलेला नव्हता, त्यामुळे पावती न देता कॅशमध्ये पैसे स्वीकारले जातात आणि आमचे तुमचे बिल जे काही शासनाचे निकष होते त्यालासुद्धा बगल दिली गेली, अशा साहेब कितीतरी गोष्टी आहेत. ह्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही उद्यापासून आमचे प्रयत्न करणार आहोत.